धुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा गारपिटीचा तडाखा बसलाय. आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय ही दृश्य आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील. साक्री तालुक्यात मागील आठवड्यातच खोरी विटाणी या भागात मुसळधार पाऊस झाला होता, त्याचबरोबर गारपीटही झाली होती. त्या पाठोपाठ पुन्हा 17 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील छेडवेल ते चिवणबारी या 5 किलोमीटरच्या अंतरावर मुसळधार पावसासह प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमुळे अक्षरशः रस्त्यावर शेतीत बर्फाचे थर साचले, इतक्या प्रचंड प्रमाणात गारपीट होती असं वाटत होतं की हे दृश्य जम्मू काश्मीरचं असावं, परंतु हे दृश्य आहे साक्री तालुक्यातील चिमणबारी दरम्यानचं. शासनाने मागीलच आठवड्यामध्ये गारपिटीचे पंचनामे होण्यापूर्वीच दुसऱ्यांदा साक्री तालुक्याला गारपिटीचा पुन्हा एकदा तडाखा बसला, यामुळे आता शेतकरी हवालदिल झालाय. या अतिवृष्टीमुळे तसंच गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान झालंय. सरकारने आता लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणीही आता शेतकऱ्यांमधून केली जाते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी उमेश मोरे, जायखेडा, सटाणा. स्टार 24 फास्ट न्यूज.